मित्रांनो, आपल्या चॅनलवरील सन्माननीय सदस्य विश्वनाथ जी यांनी माझ्या एका व्हिडिओखाली खूप लांबलचक आणि अतिशय छान अशी कमेंट केलेली आहे, आणि मग त्यांच्या कमेंटमधून प्रेरणा घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे की यूट्यूब हा व्यवसाय आहे का सहव्यवसाय आहे, बिझनेस का साईड बिझनेस, आणि हाच विषय घेऊन टेक्निकल गुरु यांनी बाबा आपल्या समोर आहे. परंतु मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले त्यांनी पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करून. तर मित्रांनो, हा स्वतंत्र व्हिडिओ मी जरी या विषयावर बनवत असलो तरी या विषयाचे काही वाक्य हे माझ्या अन्य व्हिडिओंमध्ये मी वापरलेले आहेत, परंतु मला असं वाटलं की कुठंतरी व्ह्यूवर्समध्ये संभ्रम किंवा गोंधळ या गोष्टीमुळे निर्माण होऊ नये, त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा. आणि त्याची प्रेरणा मला विश्वनाथ जी यांच्या कॉमेंटमधून मिळाली, आणि त्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे की यूट्यूब बिझनेस का साईड बिझनेस. मित्रांनो, मी सांगत असताना बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये ते सांगितलेलं देखील आहे, परंतु कुठंतरी दोन तीन वाक्यांमध्ये कुठंतरी अगदी अर्धा मिनिट एक मिनिटामध्ये सांगून ते संपवलेलं आहे. परंतु इथं स्वतंत्रपणे मांडणार आहे की यूट्यूब हा व्यवसाय आहे का सहव्यवसाय आहे, तो नक्की कसा करायचा, कधी करायचा आणि किती वेळ करायचा आणि कोणी करायचा, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो, ज्या कोणाला यूट्यूब या व्यवसायात उतरायचं आहे त्यांनी असा बिलकुल मनात संभ्रम आणू नका, गोंधळ आणू नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्यानंतर तुमचे सर्व संभ्रम, तुमचं कन्फ्युजन, तुमचे गोंधळ हे दूर होऊन जातील. यूट्यूबचा व्यवसाय नक्की कसा करायचा, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण नोकरीत आहोत यूट्यूब करू शकणार नाही, आपण व्यवसायात आहोत यूट्यूब करू शकणार नाही, आपण गृहिणी आहोत घरात भरपूर कामं असतात यूट्यूबवर काम करू शकणार नाही, आपण स्टुडंट आहोत आपण कदाचित यूट्यूबला वेळ देऊ शकणार नाही. परंतु मला असं वाटतं की जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की प्रत्येक व्यक्ती हा यूट्यूबवरती काम करू शकतो. मग याच्यासाठी वेळ कुठून काढायचा, कारण प्रत्येकजण हा कुठे ना कुठे गुंतलेला आहे, अडकलेला आहे, त्याचं काही ना काहीतरी चालू आहे. मग वेळ कसा काढायचा, तर माझं मत आहे की प्रत्येक व्यक्ती हा समाज माध्यमांमध्ये देखील गुंतलेला आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर आणि अन्य जे काही समाज माध्यम आहेत, या समाज माध्यमांवरती दिवसभरातले काही ठराविक तास तो व्यक्ती हा देत असतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ. रिकामा वेळ जेव्हा मिळेल तेव्हा आपण फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा अन्य गोष्टी असतील यावरती वेळ देतो, आणि मग त्या जो काही वेळ देतो, जे काही तास देतो, तो संपूर्ण दिलेला वेळ हा खरंच कामाचाच वेळ असतो किंवा आपण त्यावर कामच करत असतो असं बिलकुल नाही. तर आपल्याकडं रिकामा वेळ आहे आणि मग चला फेसबुकवर काय आहे ते जाऊन पाहू, किंवा आपल्याकडं रिकामा वेळ आहे चला ट्विटरवर, व्हॉट्सॲपवर नक्की कोणाचे मेसेज आले आहेत ते पाहू, अशा पद्धतीने आपण जात असतो. आणि मग गेल्यानंतर बराच काळ तिथं त्या समाज माध्यमावरती रमतो, आणि मग दिवसा गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कालच्या दिवसभरामधले 3 तास, 4 तास, 5 तास हे आपण समाज माध्यमांवरती घालवलेले आहे. आणि मग मला असं वाटतं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला यामधून मिळू शकतं की तुम्ही जे 3 तास, 4 तास, 5 तास हे अन्य समाज माध्यमांवरती घालवता, त्यामधील काही तास, माझं मत आहे 40% वेळ हा यूट्यूबसाठी काढा. यूट्यूबचं ज्ञान वाढवण्यासाठी काढा, यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी काढा, यूट्यूबचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काढा, आणि चॅनलला वेळ द्या. जर तो वेळ काढला तर तुम्ही समाज माध्यमांवर वावरत असताना जो काही नोकरी, व्यवसाय, गृहिणी, स्टुडंट हे जे काही सर्व करताना ते सर्व अन्य सर्व सुरळीत होईल. आणि मग कोण करू शकतं, तर तुम्ही सर्वजण करू शकता, परंतु कशा पद्धतीने, नोकरी सोडून, घर सोडून किंवा व्यवसाय सोडून, शाळा कॉलेज सोडून करायचं आहे का, तर बिलकुल नाही, अजिबात नाही. याच्याकडं जे काही वेळ द्यायचा आहे तर तो समाज माध्यमांवरचा जास्तीचा जाणारा वेळ इकडं द्यायचा आहे, आणि अन्य सर्व गोष्टी करायच्या आहे. मग दुसरा प्रश्न येतो की हा व्यवसाय आहे का सहव्यवसाय आहे, तर याचे दोन उत्तर आहेत की हा व्यवसाय देखील आहे आणि सहव्यवसाय देखील आहे. कारण सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण यूट्यूबवरती नवखे असतो तेव्हा आपण खूप वेळ त्याला देऊ नये असं मला वाटतं, तेव्हा तो सहव्यवसाय असतो.
प्रामाणिक वेळ द्यावा आणि आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी एक टाइम टेबल बनवावा आणि त्या पद्धतीने व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ अपलोड करणं, व्ह्यूवर्स वाढवणं, वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती त्या लिंक जाऊन पोस्ट करणं हे आपण निश्चित केलं पाहिजे. परंतु सुरुवातीच्या काळात हा सहव्यवसायच असतो, त्यासाठी कुठलीही आर्थिक गुंतवणूक लगेच करू नये, मोठी गुंतवणूक करू नये असं मला वाटतं. आणि मग हळूहळू आपलं चॅनल जसं ग्रो होईल असं वाटतं, तेव्हा मग काही काळानंतर जर आपल्या चॅनलवरती इन्कम सुरू झालं तर 100% तुम्ही त्याला व्यवसाय म्हणून निवडू शकता. कारण मी असे खूप लोक पाहिलेले आहेत ज्यांचा स्वतःचा लाखो रुपयाचा स्टुडिओ आहे, ज्यांच्याकडं खूप मोठी सामुग्री आहे, खूप मोठे इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्यामध्ये केलेली आहे आणि मग ते आता व्यवसाय म्हणून करतात. परंतु सुरुवातीच्या काळात ते व्यवसाय म्हणून करत होते का? तर अजिबात नाही, ते देखील सह व्यवसाय म्हणून करत होते. सहज यूट्यूबवर आले होते. काल एका कमी वयाच्या मुलाचं चॅनल मी पाहिलं आणि मागच्या वर्षभरापासून मी त्याचा सबस्क्रायबर आहे आणि मला असं वाटलं होतं की काही महिन्यांपूर्वी तो 12-14 हजार त्याचे सबस्क्रायबर होते. आणि काल एका मित्राला बोलत असताना सहज म्हटलो की एक छोटा मुलगा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतो आणि कदाचित त्याचे 20-25 हजार, म्हणजे मी माझ्या अंदाजाने सांगितलं की 20-25 हजार सबस्क्रायबर आता असू शकतील. आणि मी जेव्हा काल त्याचं चॅनल उघडून बघितलं तेव्हा त्याच्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर झालेले होते. आणि मग जेव्हा त्याची ती प्रगती पाहिली तेव्हा मला असं वाटलं की आपण देखील सर्वजण हे करू शकतो, का करू शकत नाही, प्रत्येकजण करू शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सहव्यवसाय तो देखील असा सहज आला होता. त्याची जर्नी म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याचं मी ऐकलं की सहज तो आला होता, सहज व्हिडिओ टाकत होता. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला सबस्क्रायबर्स वाढतायत, आपल्याला लोक ऐकतायत, तेव्हा त्याने काही काळानंतर गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. काही काळानंतर बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्या, काही काळानंतर त्यामध्ये पैशाची गुंतवणूक केली. तर आपण देखील अशाच पद्धतीने करावं की सुरुवातीला सहव्यवसाय आणि त्यानंतर पूर्णपणे व्यवसाय असं जरी त्यात उतरलो, कारण मिलियन्सवर सबस्क्रायबर्स असलेले चॅनल मी पाहिलेले आहेत, करोडमध्ये व्ह्यूज असलेले चॅनल्स मी पाहिलेले आहेत. आणि मग जेव्हा आपण त्यांच्या महिन्याच्या इन्कमचं जे ॲडसन्सकडून मिळतं किंवा अन्य गोष्टी स्पॉन्सरशिप किंवा अन्य गोष्टींमधून मिळतं त्याचा जर हिशोब लावला तर ते खूप मोठा आकडा हा असू शकतो. आणि मग त्यामुळे आपल्याला जर भविष्यामध्ये अशा प्रकारचं मिलियन्सवरती जर जायचं असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याला सहव्यवसाय म्हणून करूया. आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती मी देखील सध्या कसलीही इन्व्हेस्टमेंट न करता एक माईक आहे माझ्याकडे, एक ट्रायपॉड आहे, याच्या व्यतिरिक्त कसलाही खर्च मी आत्तापर्यंत या चॅनलसाठी केलेला नाही. 700-800 रुपयाचा खर्च केलेला आहे आणि त्यावरच सुरू आहे. मला एका चॅनलवर इन्कम देखील सुरुवात झालेली आहे. मला देखील व्यवसाय म्हणून म्हणजे किंवा व्यावसायिक म्हणून यावरती यायचं आहे. काही काळानंतर माझा स्टुडिओ देखील बनवायचा आहे. परंतु अन्य गोष्टींमुळे सध्या शक्य होत नाही. जसं शक्य होतंय तशा पद्धतीने मी व्यक्त होतो, तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवतो आणि तशाच पद्धतीने आपल्या समोर मांडतो. तुम्ही देखील भरपूर प्रेमाने माझे व्हिडिओ पाहता आणि सातत्याने मला व्ह्यूज देत राहता, तर त्यामुळं मग पुन्हा पुन्हा नवीन विषय मला मांडता येते. तर माझं तुम्हाला सांगणं हेच राहील की सुरुवात ही तुमची सहव्यवसाय म्हणून होऊ द्या. तुम्ही व्यवसायात असा, तुम्ही नोकरीत असा, तुम्ही स्टुडंट असा, तुम्ही गृहिणी असा किंवा अन्य तुम्ही कोणीही असा, परंतु सहव्यवसाय म्हणून सुरुवात करा. काही काळ हा ज्ञान वाढवण्यात घालवा, काही काळ हा आहे त्या साधन सामुग्रीवरती सुरुवात करा आणि काही काळानंतर हळूहळू त्यामध्ये वेळ गुंतवणूक आपोआप तुमची वाढत जाईल. जेव्हा तुम्हाला सबस्क्रायबर्स यायला सुरुवात होती तेव्हा आपोआप तुमच्या स्वतःमध्ये गांभीर्य येतं. प्रत्येक वाक्य उच्चारताना, प्रत्येक कंटेंट निवडताना, प्रत्येक व्हिडिओ अपलोड करत असताना तुम्ही तो गांभीर्याने निवडता आणि त्यामुळे तुम्ही सुरुवात तर करा. सर्वात महत्त्वाचं आहे की सुरुवात करा. आणि मग सुरुवातीला सहव्यवसाय नंतर व्यवसाय, त्यामुळे सुरुवात तर करा. आणि हा लॉकडाऊन आणि हा काळ हा संधी घेऊन आलेला आहे की बरेचसे जण म्हणतात की अडचण आहे, परंतु या अडचणीमध्ये देखील आपण संधी शोधूया की यामधून आपल्याला नक्की काय करता येऊ शकतं. माझ्या बऱ्याचशा मित्रांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये चॅनल सुरू केली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे चॅनल्स हे काम करत आहेत. मला देखील समाधान वाटतं की 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये 1000-1000 सबस्क्रायबर त्यांनी मिळवून पण टाकले. तर आपण तुम्ही देखील हे करू शकता, सहजपणे करू शकता. त्यासाठी कुठलंही तुमचं काम बंद पाडू नका,
तुमचा जो समाज माध्यमांवरचा जास्तीचा जाणारा वेळ आहे, जो फावला वेळ आहे, रिकामा वेळ आहे, तो वेळ काढा आणि यूट्यूबला द्या, यूट्यूबचं ज्ञान वाढवण्यासाठी द्या। माझ्या चॅनलवरती जवळपास 70+ व्हिडिओ आहेत, वेगवेगळे व्हिडिओ पहा, कारण आधी लर्निंग महत्त्वाचं आहे, त्यानंतरच अर्निंग होऊ शकतं, या विषयाचा देखील माझा एक व्हिडिओ आहे। हे सर्व व्हिडिओ पहा तुम्ही, तुमचं ज्ञान वाढवा आणि ज्ञान वाढवल्यानंतर व्यवसायामध्ये उतरा आणि कामाला लागा। तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि कुठल्याही अडचणी असतील तर मी तुमच्या सोबत आहे, प्रश्न मांडा आणि त्यामधून मग मी तुम्हाला उत्तरं देईन, तुमचं समाधान करण्याचा, तुमचा प्रश्न दूर सारण्याचा नक्की प्रयत्न करीन। आणि विष्णुनाथजी यांनी जे मांडलं की भविष्यातील श्रीमंत कोण, असा तो माझा व्हिडिओ होता, त्यामध्ये मी सांगितलं होतं की 3-4 वर्षानंतर ज्याचे समाज माध्यमांवर सर्वात जास्त फॉलोअर्स तो श्रीमंत व्यक्ती असणार आहे। तर त्यांनी असं म्हटले होते की तो अर्थकारणाचा एक भाग होऊ शकतो, संपूर्ण अर्थकारण नव्हे। तर मी देखील, माझं देखील तेच मत आहे की संपूर्ण अर्थकारण एका व्यक्तीचं जर म्हटलं तर त्याचा जो चालू व्यवसाय आहे तो व्यवसाय सुरू ठेवून यूट्यूबवर काम करणं, किंवा त्याची जी नोकरी आहे ती सुरू ठेवून यूट्यूबवर काम करणं, किंवा त्या जर गृहिणी असतील तर त्यांचं घरकाम सुरू ठेवून यूट्यूबवर काम करणं, म्हणजे एक जास्तीचं इन्कम आपण यूट्यूबच्या माध्यमामधून मिळवू शकतो, अशी ती माझ्या डोक्यामधली संकल्पना आहे। कारण मी तसंच करतो, माझे संपूर्ण कामं, कुटुंबाला वेळ देणं किंवा माझी जी काही व्यवसाय आहे, नोकरी आहे, हे सर्व सांभाळून मग जो काही रिकामा वेळ मिळेल तो वेळ इकडं देतो। पूर्ण वेळ मलाही शक्य होत नाही, डोक्यात विषय असतात, खिशात लिहिलेले विषय असतात, परंतु वेळ लागतो आणि मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बनवतो। बनवल्यानंतर अपलोड करण्याला देखील वेळ लागतो, की 3-3, 4-4, 5-5 दिवस मी अपलोड करून प्रायव्हेट करून ठेवलेल्या व्हिडिओंना मला टॅग टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहायला किंवा थंबनेल टाकण्यासाठी वेळ जातो। सर्वसामान्यांची ही अडचण आहे की स्पर्धा जीवघेणी आहे, अडचणी भरपूर आहेत आणि वेळ तर काढावा लागतोय, करणं तर भाग आहे, आणि मग त्यामधून कसा बसा वेळ काढून मी देखील करतो, तुम्ही देखील करू शकता। तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी मी सोबत आहे, माझं चॅनल सोबत आहे। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, आजच्यापुरतं इतकंच थांबतो, धन्यवाद।